गुड इवनिंग सन्माननीय व्यासपीठ उपस्थित मान्यवर आदरणीय बाबा अप्पा तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार। खरं तर एवढ्या मोठ्या स्टेजवर बोलतोय थोडी भीती वाटते, पहिलाच माझा प्रयत्न आहे। तर मी माझा तर प्रवास थोडक्यात तुम्हाला सांगतो। 2019 मध्ये मी सिव्हिल इंजिनिअरिंग मधून माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं। त्यानंतर माझ्यासमोर दोनच पर्याय होते, एक तर जॉब करावं किंवा स्पर्धा परीक्षा। कोरोनामुळे कोरोना चालू झाला त्यानंतर मी माझा जॉब सोडून दिला आणि मी स्पर्धा परीक्षेकडे वळलो। माझी घरची परिस्थिती एवढी सुद्धा चांगली होती की पुण्यासारख्या ठिकाणी मी क्लास करावे। मी जवळच्या अंबाडी ते जिजाऊचं वाचलेलं होतं, तिथे मी जॉईन झालो। तिथे मला मोनिका आदरणीय मोनिका यांचा खूप मोठा संवाद लाभला। त्यांनी आमच्या सारख्या विद्यार्थ्यांचा काही समस्या असतील ते सोडवण्याचा त्यांचा पूर्णपणे आभार होता। मी अभ्यास करायला सुरुवात केली पण अपयश येत होतं थोडंफार आणि कोरोनामुळे परीक्षा सुद्धा होत नव्हत्या, त्यामुळे थोडा दिन कसा होता आमच्या लायब्ररीतल्या मॅडम असतील किंवा माझे मित्र आदरणीय मोनिका राही आम्हाला थोडाफार मला धीर देत होता। त्यामुळे मी पुन्हा एकदा अभ्यासाला सुरुवात केली। अभ्यासाला सुरुवात केली परंतु घरी मला असा वेळ मिळत नव्हता, त्यामुळे मी असा एक विचार केला की दडपोली इथे अकॅडमीला जॉईन व्हावं। पुण्यासारख्या ठिकाणी राहायचं झालं तर 10-15 हजार महिन्याचा खर्च असतो आपला, आणि ते जिजाऊ आपल्या दडपोली इथे मला राहण्याचं झाला, जेवण्याचा खर्च आणि वाचनालय हा खर्च मला शून्य होता। माझ्याकडून 1 रुपया सुद्धा घेत नव्हते। मला चुकते लेक्चर लागले काय असते सर आम्हाला गणेश करता आले आम्हाला सरांना सगळे लेक्चरचे उपलब्ध करून द्यायचे। त्यानंतर मी इथलं गायडन्स लेक्चर आलंय माझे टेक्निकलचे विद्यार्थी मला मार्गदर्शन करायचे, त्यामध्ये त्याचा मला खूप मोठा फायदा झाला। आणि आम्ही तुमच्या समोर भूमी अभिलेख आणि संबंधक या दोन्ही परीक्षा उत्तरी होऊन तुमच्यासमोर बोलत आहे। मला तू अलग आता मी आपला जे स्वप्न आहे की आपल्या परिसरात कोकण विभागामध्ये विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात अधिकारी करावे आणि आमच्यासारखे विद्यार्थी खूप मोठा चांगला एक प्रयत्न करत आहे आणि येणाऱ्या राज्यसेवा तसेच कंबाईन परीक्षेमध्ये मी खात्री देतो की खूप मोठ्या प्रमाणात आपले विद्यार्थी लागतील असं मला वाटत। एवढे बोलून मी माझे दोन शब्द म्हणतो। मी पुन्हा एकदा जिजाऊ संस्था आणि माझे आई वडील यांचा खूप आभार मानतो की त्यांनी मला खूप मोठा आधार दिला आणि जिजाऊने मला एक प्लॅटफॉर्म तयार करून दिलं। त्यामुळे मी थोडाफार मला म्हणजे माझं जे सच्चे थोडं मिळालं। मी पुन्हा एकदा आदरणीय अप्पा मुनीर यांचा खूप खूप आभार मानतो। थँक्यू।